22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. मात्र असं असलं तरी पुढील 2 वर्ष मंदिराचं काम मात्र सुरूच राहणार असल्याची माहिती मिळते आहे. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम आतापर्यंत पूर्ण झालंय आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम अजूनही सुरू आहे. तर राम मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पुढील 2 वर्षांसाठी सुरू राहणार असल्याची माहिती मिळते आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी 3500 मजूर आणि 150 इंजिनियर्सची मदत सध्या घेतली गेली आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, लोकार्पणाचा मोठा भव्य दिव्य सोहळा करण्याचा घाट घातला जातोय, मात्र अजून पुढे 2 वर्ष या राम मंदिराचं काम पूर्ण होणं बाकी आहे. यामिनी, 5 ऑगस्ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं होतं या कामाचं. त्यानंतर सातत्यानं त्याचं काम प्रगतीपथावरती होतं, मात्र आतापर्यंत या सगळ्या कामाला जो आता सध्या खालचा भाग तयार आहे तळ मजल्याचा, तर त्याला 41 महिने पूर्ण लागलेले. अजून 2 महिने 2 वर्ष या पूर्ण कामाला लागणार आहे असं सांगितलं जात आहे की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पहिला भाग पूर्ण झालेला आहे आणि जर वर्ष 2 मजले पूर्ण होण्यासाठी लागणार असतील तर जी विधानसभा निवडणूक आहे उत्तर प्रदेशची त्या अगोदर हे काम पूर्ण होणार आहे. आणि पूर्ण झालेल्या कामाचा उपयोग विधानसभा निवडणूक उत्तर प्रदेशसाठी केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्ण 3 मजले आहेत या मंदिराचे आणि सध्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर अजून 2 टप्पे बाकी आहेत. आणि या सगळ्याच्या मध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे याचा उपयोग सध्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे आणि विरोधक देखील त्याचा पूर्णपणे तशाच पद्धतीचा आरोप करत आहे. आणि आता पुढील जे 2 टप्पे आहेत ते 2026 आणि किंवा 2027 जानेवारी महिन्याच्या आसपास पूर्ण केले जातील आणि त्याचा वापर विधानसभा उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये करण्यात येईल असा आरोप आता विरोधक करताना पाहायला मिळत आहे. बरं शिवाजी, मात्र इतर बाबी जर या संदर्भातल्या बघितल्या तर शंकराचार्यांनी सुद्धा याबद्दल आरोप केलेला होता की मंदिर अपूर्ण आहे त्यामुळे इथे प्रतिष्ठापना केली जाऊ नये. काँग्रेसकडून विरोधकांकडून सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा आरोप केले जात होते. ही बाब खरी आहे की मंदिराचं काम अपूर्ण आहे, पण ज्या पद्धतीने हे मंदिर उभं राहण्यासाठी याचा पूर्ण लढा पाहता 500 वर्षांपेक्षा अधिक काळाचा लढा आहे असं बाकी ज्या या सगळ्या यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मंदिराचा पहिला भाग पूर्ण झालेला आहे आणि भगवान श्रीरामांना अजून 2 वर्ष या सगळ्या याच्यामध्ये का थांबवायचं, तर सुरुवातीला त्यांना पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले, गर्भगृह तयार आहे, तर इथे भगवान श्रीरामांना रामलालांना या ठिकाणी विराजमान होऊ द्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार भगवान श्रीराम यासाठी विराजमान होत आहेत. दुसरीकडे असंही म्हणणं आहे की रामनवमीला अवघे काही महिने बाकी होते. रामनवमी म्हणजे श्रीरामाचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच या ठिकाणी भगवान रामलल्लाला विराजमान व्हायला पाहिजे होतं, मात्र त्या अगोदरच हा कार्यक्रम पार पडतोय कारण जे नेते आहेत ते सगळ्याच याच्यामध्ये काम करणारे ट्रस्ट मधले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे त्यांचं म्हणणं आहे की खूप वर्ष झालेले आहेत, शेकडो वर्ष गेले आहेत, त्यामुळं आता या सगळ्या याच्यामध्ये लवकरात लवकर भगवान श्रीरामांनी हे विराजमान व्हावं. अगदी धन्यवाद शिवाजी सविस्तर माहितीसाठी.